राष्ट्रवादी काँग्रेसचे बागळे स्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर मागील सोमवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी हल्लेखोरांची आणि त्यामागील सूत्रधारांची नावं देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्यानं गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर कापूरबावडी पोलीस सक्रिय झाले असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी 3 पथकं गठीत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विनय राठोड यांनी आनंद परांजपे यांना दिली आहे. 12 जुलै रोजी आझम खान हे आपल्या पुतण्यासह भिवंडीच्या दिशेनं काही कामानिमित्त जात असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार, लोखंडी सळे इत्यादी हत्यारांच्या साह्यानं हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये आझम खान हे गंभीररित्या जखमी झाले होते. या हल्ल्यामागील सूत्रधार मुन्ना लकी आणि अकबर नामक स्थानिक गुंड असल्याची माहिती आझम खान यांनी देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्यात धडकले. मात्र वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनिल देशमुख यांनी आनंद परांजपे यांना आंदोलन न करण्यासंबंधी विनंती केली, तसंच पोलीस उपायुक्त डॉ विनय राठोड हे शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, शहर सरचिटणीस संदीप जाधव, ठाणे शहर युवाध्यक्ष विक्रम खामकर आणि आझम खान यांची पत्नी, आई, त्यांचं लहान बाळ यांनी पोलीस उपायुक्त डॉ राठोड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली. दरम्यान आझम खान हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचं काम जोमानं करीत असल्यानंच त्यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला होता.